मुठा नदी स्वच्छ राहावी यासाठी हातभार लावणार असल्याची शपथ घेत पुणेकरांनी आमची मुठा आमची नर्मदा असा जयघोष केलाय. तुला स्वच्छ करून पुन्हा तुझे पाणी पिण्यायोग्य होईल असा मनोदय यानिमित्ताने पुणेकरांनी केलाय. नर्मदा जयंती निमित्त निनाद पुणे, पुणे महानगरपालिका, कलतीर्थ, ग्रंथ पारायण दिंडीतर्फे आमची मुठा आमची नर्मदा अंतर्गत मुठा पुनर्जीवन अभियान ह्या कार्यक्रमाचं आयोजन बेडे पुल येथील नदीपात्रात करण्यात आले होते. ह्यावेळी पुलगाव येथील परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, बालोद येथील परमपूज्य प्रतापे महाराज, नर्मदा पराक्रमीवासी यांची अविरत सेवा करणाऱ्या मंगलेश्वर येथील पूज्य ज्योतिबेन पंड्या, शुलपाणी येथील हिरालाल रावत, निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, वीरेंद्र कुंटे, अमोल काळे, सुनील केसरी, ज्ञानेश्वर मोळक, शुभदा जोशी यांच्यासह निनाद पुणे आणि निनाद पतसंस्थेचे सर्व संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते. शंखवादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचं आयोजन असं की मगाशी सांगितल्याप्रमाणे मोठी बहीण धाकट्या बहिणीला भेटायला आली आणि ती सांगते की माझा प्रवाह हा पूर्वी कसा नितळ आणि स्वच्छ आहे त्याचप्रमाणे तुझाही प्रवाह मी बघितलेला आहे, तो पूर्ववत व्हावा या दृष्टिकोनातनं तो पुनरुज्जीवनाचे अनेक उपाय या ठिकाणी आता चालू झालेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्र सरकारकडून जायका प्रकल्प हा देखील या ठिकाणी मंजूर झालेला आहे, त्याच्यातनंही या पुनरुज्जीवनासाठी आपल्याला मदत होणार आहे. आणि सर्व नागरिकांना आम्ही अशी विनंती करणार आहोत की याचा आपण जास्तीत जास्त सगळीकडे प्रसार करायचा आहे.